हा पाहायला मिळत होता त्या ठिकाणी भुजबळ हे आग्रही होते. मात्र आज भुजबळ आणि पत्रकार परिषद घेऊन माघार घेतल्याचं जाहीर केलेलं आहे. आता ही जागा शिवसेनेला सुटणार का? जागेचा तिढा जो आहे तो सुटणार आहे का? आता मी अजून काय ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, परंतु आपण सांगताय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य खरं असणार आहे. तर आम्ही अभिनंदन करतो भुजबळ साहेबांचं. जर महायुतीमध्ये पंतप्रधान मोदी साहेब करायचे असतील परत आणि 45 पार करायचं असेल तर असं एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते जर त्यांनी समजून घेतलं असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. पण सर, त्यांनी असं देखील सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मला सांगितली होती तरी देखील ही जागा काय ती डिक्लेअर मला झाली नाही, म्हणून मी एक प्रकारे नाराज घेतलं. ते आता त्याच्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काय असेल ते वेगळं असू शकतं, परंतु महायुतीचा जो काही तिढा काही ठिकाणी थोडा थोडा होता तो आता सुटत आलेला आहे. आणि ही जागा बरेच दिवस खोळंबली होती की काय करणार, कोणाला जाणार, कसं होणार, काय होणार, अनेक उलटसुलट चर्चा. आणि त्या अनुषंगाने जर स्वतःहून जर भुजबळ साहेबांनी सांगितलं असेल तर मग त्यांचं स्वागत. याचा अर्थ असा समजावा का की ही जागा आता मनुष्यबाणाला मिळणार हे समजावं? ही जागा आमची सिटिंग खासदार म्हणून शिवसेनेचीच होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याप्रमाणे ती आम्हाला मिळावी आणि आमचा तिथे कॅन्डिडेट असावा हे आम्हाला वाटते. त्याच्यानंतर आता ठाण्याची जागाची देखील अजूनही निर्णय झाला नाहीये. आपण मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले आहात, काही प्रत्युत्तर अजून काही झालं? ठाण्याच्या जागेचा पण या 2 दिवसामध्ये तिथं सुटणार आहे. अडचणीचं काय नाही आहे, लक्षात आलं का? जर आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल, 400 पार करायचं असेल, इथं 45 पार करायचं असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या एकमेकांनी समजून चालायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर चाललो तर आपण 45 पार करायला काय अडचण लागणार नाही. आणि गोरस्ते असं वाद तिकडं दिसतोय, कुठेतरी भाजपचा देखील सर्वे होता, त्यामुळे अशा प्रकारचे नाराजी देखील समोर आली होती. त्यामुळे गोडसे का गोरस्ते असा एक उत्पादन ते आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत असेल, त्यामध्ये काही अडचणीची बाब नाही आहे. ठाण्यात देखील भाजप सोडायला तयार नाही, एकीकडे भाजप बोलते की आम्हाला ही सीट लढवायची आहे. असं काय नसतं. जर तुम्ही पाहिलं तर रत्नागिरीची पण आम्ही सोडायला तयार नव्हतो, परंतु वरून आदेश आले, आमच्या किरण भैया असल, उदय सामंत असल, त्यांनी आजपासून त्यांचे उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला पण लागले. असं काही नाही आहे. त्याप्रमाणे उद्या इथली सीट जर डिक्लेअर आमची झाली तर ते सगळे हातात हात घालून काम करतील, नाही तर मग 400 पार आणि 45 पार कसे करणार तुम्ही? हा मुद्दा आहे. जर त्यांच्या सीटला जर आम्ही 4 पावलं मागं सरकून जर पाठिंबा देतोय, उमेदवारी अर्ज भरायला जो प्रचाराला उतरतोय, मग त्यांनी आमच्या एखादी सीट जर असं असेल तर त्याच ताकदीने त्याच पद्धतीने त्यांनी चालावं असं आम्हाला वाटतं. माहिती म्हणून नाशिकमध्ये भुजबळ त्या पद्धतीने काम करतील का? करतील ना, करावंच लागल. कारण त्यांच्या पण सीट, आता आमच्या इथं तटकरे साहेबांची सीट आहे, आम्ही पण ते करतोय ना काम, एक पाऊल पुढे टाकून आम्ही काम करतोय. मग ज्या ज्या ठिकाणी ज्यांच्या ज्यांचे उमेदवार आहेत, आता सुनेत्राताई पवार तिथं आम्ही परवा गेलो होतो प्रचाराला, त्यानंतर आढळराव पाटील आम्ही प्रचाराला गेलो होतो. म्हणजे जिथे त्यांना आवश्यकता आमच्या तिथं आम्ही जातोय, आम्हाला जिथे तर त्यांनी यावं. ह्याच्यामध्ये 45 पार आपण करू शकतो. जय जय महाराष्ट्र.